रवी पुजारी गँगच्या गुंडांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी भांडुप इथल्या मंगतराम पेट्रोल पंपाजवळ मुंबई क्राईम ब्रांचनं 3 आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई क्राईम ब्रांचनं शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची हत्या करण्याकरता आलेल्या 2 आरोपींना अटक केली होती. अजूनही अनेक आरोपींना अटक करण्याकरता मुंबई क्राईम ब्रांच शोध घेत आहे. संबंधित राजकीय नेते आणि व्यावसायिकांना पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली आहे. अजित बांद्रे माझे सहकारी माझ्याबरोबर आहेत. अजित, अत्यंत धक्कादायक ही सगळी बातमी आहे. राजू पाटील बांधकाम व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर लोकसभेचे ते उमेदवार होते, मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. का त्यांना मारण्याची सुपारी या अंडरवर्ल्डच्या गुंडांनी दिली होती त्याबद्दल काही माहिती कळते का? अजित, प्रमोद उर्फ राजू पाटील यांची सुपारी का देण्यात आलेली याबद्दल अजून क्राईम ब्रांचने स्पष्ट केलेलं नाहीये. पण याच्या आधी देखील जसं आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीचे एक बांधकाम व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, रमेश म्हात्रे यांची देखील सुपारी देण्यात आली होती. त्याबद्दल देखील मुंबई क्राईम ब्रांचने दोघांना अटक केली होती. पण नुसतं ह्या दोघांपुरतं हे संपूर्ण प्रकरण सीमित नाही, तर यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 12 असे लोक आहेत कल्याण डोंबिवलीचे, विशेष करून ठाणे जिल्ह्यातले, जे राजकीय नेते पण आहेत मोठे आणि बांधकाम व्यवसाय देखील आहेत. अशा लोकांकडे अनेक असे गँग्स आहेत, किंवा विशेष करून रवी पुजारीची गँग जी आहे त्यांचं नाव घेतलं जातं की यांनी त्या 10 ते 12 लोकांच्या सुपारी दिलेल्या आहेत, त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचं बोललं जाते. पण जसं आपल्याला माहिती आहे की याआधी देखील रमेश म्हात्रे यांच्या प्रकरणामध्ये त्यांची थेट सुपारी दिली होती, त्यांच्याकडे त्यांना कुठलाच खंडणीचा फोन आला नव्हता. सेम तोच प्रकार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्यामध्ये झालेला आहे. त्यांची सुपारी देण्यात आली होती, त्यांना ठार मारण्याकरता 3 लोकांना सुपारी दिली होती. पण क्राईम ब्रांचच्या सूत्रांनुसार त्यांनी भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंप जवळची मोठा सापळा रचला आणि त्या जस्ट ते जेव्हा प्रमोद उर्फ राजू पाटील यांना मारण्याकरता निघणार त्याआधीच त्यांना अटक केलेली आहे. आणि या संपूर्ण गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, या आधीचे जे 3 लोकांना अटक केली. अजित, माफ करा, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत खबरदारीनं सुरक्षा व्यवस्था पुरवायला हवी, असंच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद या सगळ्या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.